yes, thanks. What are you doing? रोज सकाळी घरोघरी जाऊन पेपर टाकणारे पेपर बॉय तुम्हाला माहितीच आहे, पण आज तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर वुमनची ओळख करून देते. अशीच की मला स्वतः जॉब करायची फार इच्छा होती आणि मुलांकडे लक्ष देऊन घरातलं कामावरून जॉबला जाणं खूप कठीण होतं. सरांनी तेच सांगितलं की आता तुम्हाला जर सहकार्य केलं पेपर टाकायला तर मग चांगलं होईल, चोईस करेल. आपला घरचा बिझनेस आहे त्याच्यातच जर तू जास्त अजून सहकार्य केलं आणि मदत केली तर बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहायची गरज नाही पडत. सुरुवातीला मिस्टरांनी मी जायची बघ, कारण त्यावेळेला मला रस्ते पण माहिती नव्हते आणि घरं पण नव्हती. पण मिस्टरांनी तेच सांगितलं की तू फक्त रूप लक्षात ठेव. सोनाली ताईची ही कहाणी प्रेरणादायी आहे ती यासाठी की पेपर व्यवसायामध्ये पुरुषाच्या गर्दीमध्ये रात्री बिरात्री पेपर घेऊन येण्यापासून तर पेपर वाटण्यापर्यंत सोनाली ताई मोठ्या हिमतीने पुरुषाच्या बरोबरीनं हे काम करीत आहेत. मला असं वाटायचं अरे एवढ्या माणसांमध्ये आपण जायचं कसं, बोलायचं कसं, आणि मग एक हे वाटायचं की नाही अरे जमेल ना आपल्याला, करता येईल ना. नंतर हिशोब पण लक्षात यायला लागला आणि समजायला लागलं की नाही समोरच्याशी कसं बोलायचं, कारण जास्त स्पष्ट वक्ता असलेलं बरं राहतं. पण आता दादा बाजूला सरक म्हणून स्पष्ट बोलून मी त्यांना बाजूला सरकवते, कारण ते गरजेचं आहे, नाही तर तुम्ही मागे तर मागेच राहा. म्हणजे माणसांनी कसं की बाबा तू काय बाबा तुझ्या बाईला पण पेपर टाकायला, बायकोला पण पेपर टाकायला लावून राहिला, त्यांच्याकडनं पण काम करून घेऊन राहिला, तुझ्याकडनं नाही होत का, चेष्टा केलेली थोडीफार, पण आम्ही दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे. सार्वजनिक ठिकाणी जिथे पुरुषाची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी महिलांचं प्रमाण खूप कमी दिसतं. ती रूढी परंपरा आणि स्वतःमधला आत्मविश्वास कमी असल्यामुळे आणि बाहेरच्या जगातील असुरक्षता जाणवल्यामुळे महिला पुढाकार घेऊन पुरुषाच्या बरोबरीनं कामं करण्यास धसावत नव्हत्या. एक कंट्रोल राहतो सगळा, पण आता तो कंट्रोल माझ्याकडे आहे असं म्हटलं तरी चालेल. संस्कृती पण आजकाल बदलत चालली आहे, मुलाला मुलाबरोबर आणि मुलगी खांद्याला खांदा लावून माणूस आणि बाई दोघ जण काम करू राहिले, त्याच्यामुळे आता ही काळाची गरज आहे असंही म्हणावं लागेल की ते तुम्हाला करावंच लागतं. महिला स्वतःहून आवड दाखवतात ते जास्त महत्वाचं आहे. मनात तिथे ठेवाल तर तुम्ही कुठेच बाहेर काम नाही करू शकणार, कुठेच नाही. कोणी म्हणताय किंवा प्रेशर टाकते म्हणून काम करणं ते चुकीचं आहे ना. सोनाली ताईची ही कहाणी प्रेरणादायी असेच विविध क्षेत्रामध्ये जिथे पुरुष जास्त प्रमाणामध्ये काम करत होते आणि तिथे महिला आपल्याला दिसत नव्हत्या, मग रोजगार असू किंवा व्यवसाय असू किंवा कलागुणाचं क्षेत्र असू, अशा विविध क्षेत्रामध्ये महिला मोठ्या हिमतीने पुढाकार घेऊन काम करायला लागल्या आहेत आणि त्या आपल्यासाठी मोठा आदर्श ठरत आहेत. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा.